नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीबाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत ही अपडेट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर बघा तुमचा कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली अपडेट आहे जिल्हा परिषद भरतीसाठी पुन्हा एकदा जाहिरात निघण्याची शक्यता आहे तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणवीसमध्ये तेरा हजार पदांसाठी जिल्हा परिषद पदभरती ही आयोजित केल्या जाणार होती परंतु काही कारणास्तव ही पदभरती पोस्टपॉन करण्यात आली आणि आता बघा दोन हजार बावीसमध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये ही पदभरती पुन्हा एकदा आयोजित केल्या जाणार होती परंतु आता ही पदभरती पुन्हा एकदा पोस्टपॉन करण्यात आलेली आहे या पदभरतीसाठीचा जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक रद्द करण्यात आला असून पुन्हा एकदा नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे ठीक आहे आता बघा ही संपूर्ण न्यूज मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा पदभरतीसाठी वित्त विभागाची परवानगी असतानाही ग्रामविकास विभागाने त्यासाठी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडलेली आहे न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ही भरती परीक्षा रद्द करून नव्याने अर्ज मागविण्यात येणार असल्याची चर्चा परीक्षार्थींमध्ये आहे त्यामुळे असे झाल्यास जुन्या अर्जदारांचे काय होणार आणि वयोमर्यादा नियमांचे काय होणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ठीक आहे तर बघा जिल्हा परिषदांना न्यास कंपनीकडून अर्जदारांची माहिती मागवायची होती परंतु बघा न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती वृत्तपत्रांमध्ये आलेली आहे ठीक आहे ही माहिती आपण लोकसत्ता वर्तमानपत्रातून घेतलेली आहे ठीक आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर अर्जदारांची संपूर्ण माहिती मिळाली नाही तर जे जुने विद्यार्थी आहे जुन्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेणे शक्य होणार नाही ठीक आहे म्हणून बघा पुन्हा एकदा नव्याने अर्ज काढण्यात येऊ शकतात पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेचे फॉर्म जे आहे ते भरावं लागू शकतो अशा प्रकारची जी चर्चा आहे अशा प्रकारची चर्चा विद्यार्थी सर्कलमध्ये फिरून राहिलेली आहे आणि याबाबत वर्तमानपत्रांद्वारे माहिती देण्यात येत आहे ठीक आहे आता बघा ऑलरेडी बघा वीस लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ऑलमोस्ट वीस लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत आणि पुन्हा एकदा अर्ज भरावे लागल्यास ॲटलीस्ट बघा पंचवीस लाख तरी विद्यार्थी बघा पंचवीस लाख विद्यार्थी हे फॉर्म भरतील ठीक आहे माझ्या मते तरी पंचवीस लाखांच्या तरी क्राऊड जे आहे या परीक्षेला बसणार आहे ठीक आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यापेक्षा जास्त होऊ शकतो यापेक्षा कमीसुद्धा विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात परंतु हा जो वीस लाखाचा आकडा आहे हा वीस लाखांचा आकडा दोन हजार एकोणवीसच्या आहे ठीक आहे दोन हजार एकोणवीसपासून आतापर्यंत ऑलमोस्ट तीन वर्षे झालेली आहेत बघा तर कमीत कमी तीन ते पाच लाख विद्यार्थी तरी या परीक्षेला आणखी जास्त वाढू शकतात ठीक आहे मी तुम्हाला याआधी माहिती दिलेली होती की जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरावे लागणार नाही परंतु बघा जर नॅस कंपनीकडून संपूर्ण माहिती दिली जाणार नसेल तर जुन्या विद्यार्थ्यांच्या डेटासुद्धा जिल्हा परिषदांकडे येणार नाही ठीक आहे जर जुन्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण डेटा जिल्हा परिषदांकडे आला नाही तर बघा संपूर्ण प्रक्रिया जी आहे संपूर्ण प्रक्रिया पुन्हापासून राबवावी लागणार आणि जुन्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यामुळे फॉर्म भरावे लागू शकतात ठीक आहे परंतु बघा याबाबत अजूनही सांशक्ता आहे जर नॅस कंपनीकडून जिल्हा परिषदांना संपूर्ण डेटा मिळाला तर जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची कुठलीही आवश्यकता राहणार नाही ठीक आहे तर बघा ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती आणि ही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद